नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई मनपा चुनाव के मद्देनजर भारतीय जनता पार्टी ने ये आरोप लगाया है कि महाविकास आघाड़ी सरकार के इशारे पर प्रभाग रचना में भारी फेरबदल की गई है। इतना ही नहीं, ऐरोली के विधायक गणेश नाई के नेतृत्व में नवी मुंबई भारतीय जनता पार्टी की टीम द्वारा इसी प्रभाग रचना को लेकर तकरीबन 2500 से भी अधिक आपत्तियां दर्ज करवाने के बावजूद जब कोई सुनवाई नहीं हुई और चुनाव आयोग द्वारा भी उन्हें न्याय नहीं मिला, तत्पश्चात पूर्व महापौर सागर नाइक ने मुंबई उच्च न्यायालय में एक रिट पिटीशन दाखिल किया है, जिसके तहत सागर नाइक ने नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर, राज्य चुनाव आयोग और चुनाव निर्वाचन अधिकारी को इस रिट पिटीशन में पार्टी बनाकर महानगर पालिका चुनाव पारदर्शिता के साथ संपन्न करवाने की उच्च न्यायालय से गुहार लगाई है। उच्च न्यायालय द्वारा सागर नाइक की रिट याचिका पर आज सुनवाई संपन्न हुई। कोर्ट ने उनकी दलीलें सुनकर आगे की सुनवाई के लिए 27 जून की तारीख मुकर्रर की है। इसी विषय पर नवी मुंबई नेटवर्क से खास मुलाकात में पूर्व महापौर सागर नाइक ने कहा कि चुनाव प्रक्रिया में हस्तक्षेप करने वालों को जरूर फटकार लगेगी और न्याय देवता सत्य की तरफ ही अपना निर्णय देंगे। मे महिन्यामध्ये जेव्हा निवडणूक आयोग आमच्या हरकतीवर विचार करेल, आम्हाला न्याय देईल असं वाटलं होतं, पण त्यांनी देखील डोळे झाकण्याचे करून डोळे झाक करून याआधी देखील आम्ही पुन्हा त्यांना प्रेझेंटेशन काय दिलं ते प्रेझेंटेशन सर्व पत्रकार बांधवांना दिलं, लहान मुलगा देखील समजेल अशा प्रकारचं चुका त्या ठिकाणी करवलं आणि त्याच्या सुधारणा देखील कशा प्रकारे असलं पाहिजे त्यांच्या लोकसंख्येला धरून ते देखील सादर केलं, तरी देखील जाणीवपूर्वक दबावापोटी ही निवडणूक चोरली हा जो आमचा आरोप आहे। या निवडणूक आयोगाकडून न्याय भेटेल अशी अपेक्षा होती पण ती भेटली नाही, त्यामुळे पुढील दरवाजा म्हणून उच्च न्यायालयामध्ये आम्ही ती दाद मागायला गेलेलो आहोत। आज त्या ठिकाणी पहिली आर्ग्युमेंट झाली, त्यामध्ये इलेक्शन कमिशनला से त्यांचं सादर करण्यास सांगितलेलं आहे। पुढची तारीख ही 27 तारीख कोर्टाने ठेवण्यात आलेली आहे आणि निश्चितच कोर्टापुढे मांडलेले मुद्दे हे निश्चितच कोर्ट मान्य करेल आणि इलेक्शन कमिशनने हा जो एका पक्षाला फायदा होईल तसा पद्धतीने प्रभाग रचना ही रद्द करेल असा पूर्ण विश्वास आहे। या ठिकाणी अनेक चुका त्या ठिकाणी आहेत, अनेक लोकवस्त्या तोडायच्या नाही, तरी एक लोकवस्त्या त्यांनी तोडलेल्या आहेत, विभाजित केलेल्या आहेत। सांगण्यात आलेलं आहे की सिवरेज पाण्याची लाईन ज्या भागामध्ये एकच आहे त्याचं विभाजन करून ते विभाजित केलेलं आहे। जसं सांगितलं की 20% नवी मुंबई लोकसंख्या असलेल्या भागामध्ये 5 नगरसेवक आणि राहिलेल्या 80% 6 नगरसेवक हे मिसबॅलेन्स असता कामा नये। आणि त्याचबरोबर 7-7 1 वॉर्ड हा 7 किलोमीटरचा त्या ठिकाणी आवश्यकता नसताना त्या ठिकाणी तयार केलेले आहेत। पहिले 10 पॅनल हे सरासरीपेक्षा कमी संख्येने केलेले आहेत आणि कसे छोटे वॉर्ड राहील निकषाला न धरता यासाठी प्रयत्न केलेले आहेत। असे जे त्या ज्या समिती जी महापालिकेत आली होती शेखर शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्या समितीपुढे जे जे मुद्दे मांडले तेच मुद्दे घेऊन आम्ही या हायकोर्टामध्ये न्यायमूर्तींकडे गेलेलो आहोत आणि निश्चितच दबावामुळे यांच्या ते समजलं नाही, पण निश्चितच न्यायालय हे न्यायाच्या बाजूने आहे, त्यामुळे निश्चितच समजून ते आम्हाला विशिष्ट त्या ठिकाणी बरोबर न्याय देतील। आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की त्यांचं देखील उत्तर आहे तर आमची देखील उत्तर आहे, पण जे निकषाच्या बरोबर आहे तेच उत्तर बरोबर असतं। सादर करताना त्यांच्या चुका मॉडिफाय करून कशाप्रकारे बरोबर असेल अशा प्रकारचं देखील प्रभाग रचना दिलेली आहे आणि निश्चितच त्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्याचा निर्देश हे कोर्ट देईल आणि दुरुस्त करण्याचा निर्देश दिल्यानंतर निश्चितच प्रभाग रचना त्यांना बदलावी लागून ती प्रक्रिया पुन्हा करावी लागेल।
रिट पिटिशन मध्ये प्रामुख्याने निवडणूक आयोग, आयुक्त आणि जे या सुनावणी समितीचे अध्यक्ष होते त्यांना पार्टी करण्यात आलेलं आहे. न्यायालयापुढे कोणाचा दबाव कामी येत नाही, तर जो मेरिट असतो तो कामी येतो, निकष कामी येतात. त्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर सादर होतोय निश्चितच आम्हाला न्याय भेटेल. हे निंदनीय आहे. याआधी कधीही आम्ही देखील सत्तेत होतो, पण अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर कधीही त्या ठिकाणी केला नव्हता. निकष हे पायदळी तुळवलेले आहेत आणि एका लहान मुलाला देखील समजेल की कशाप्रकारे यामध्ये गोंधळ आणि हा गोडबंगल एका पक्षाला फायदा होईल या दृष्टीने केलेला आहे ते दिसून येईल आणि निश्चितच न्यायालय यांना फटकारल्याशिवाय राहणार नाही. आता कोर्टाची प्रक्रिया चालू झालेली आहे, त्या ठिकाणी मुद्दे कोर्टासमोर ठेवून आमचे म्हणणं आणि मग जे पार्टी आहेत त्यांचं म्हणणं ऐकून कोर्ट तो विशिष्ट न्याय देईल. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower.